मतभेद बाजूला सारून शिवसेना भाजपची जी युती झालेली आहे ती समविचारी पक्षांची युती आहे असं वक्तव्य युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलंय. यवतमाळातील दारव्हा इथे शिवसेना उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आदित्य बोलत होते. येत्या 11 एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. अवघे काही दिवसच आता प्रत्यक्ष मतदानाला शिल्लक असल्यानं सर्वच उमेदवार मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करत आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी या 5व्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भावना गवळी यांनी आपले नामांकन दाखल केले आहे. आता गवळी यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांनी यवतमाळतील द्वारवा येथे सभा आयोजित केली होती आणि या सभेला महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे उपस्थित होते. आयोजित सभेला संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की मागील 5 वर्षात भाजपा शिवसेना युतीमध्ये बऱ्याच वेळी मतभेद निर्माण झाले. हे मतभेद बाजूला सारून शिवसेना भाजपाची जी युती झालेली आहे ती समविचारी पक्षाची युती आहे. त्याचप्रमाणे पुढील 50 वर्षात ही युती कोणीही तोडू शकणार नाही असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. शिवसेना भाजप महायुती झाल्यानंतर शिवसेना भाजप आरपीएची महायुती झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समोर उभे राहणार होते. ते एवढे घाबरले काही काही लोकांनी आपलेच प्रवेश केलं आणि ते त्यांच्यात राहिले किंवा ज्यांना आपण घेतलं नाही ते उभे राहिले आपण समोर तयार कारण लोकांसमोर जाणं तरी उत्तर नाही जाणार. आता जसं भावनासाहेबांनी सांगितलं त्यांचे नाव मी सांगितलं त्या दोघांनी जरी कामाचा आढावा इथे घेतला तुम्हाला जर वाचायला लागले की कामं काय काय गेले तुम्ही नुसतं गेलं 5 वर्षात नाही गेलं 10 वर्षात असेल सत्तेत असेल किंवा सत्तेत नसताना कामं जी केलेली आहेत त्यांनी तुमच्यासाठी लढले झगडले तुमच्या तुमच्या रम्या मात्र कशाविरुद्ध लढले झगडले तुमच्यासाठी जी सेवा केलेली आहे जर इतिहास त्यांनी वाचायला सुरू केलं तर मला वाटतं एक आठवडा देखील पुरेल जेवढी कामं त्यांनी तुमच्यासाठी केलेली आहे. जर आपण विचार केला त्याच्यात चित्र बदललं कसं कालपर्यंत शिवसेना आणि भाजप आपसात काही ना काहीतरी वाद सुरू होते एकमेकांबद्दल बोलत होते तोंडे मारत होते थोडा मनमोठा होता. संजयभाऊ मला वाटतं की तुमच्याकडे जे थोडं असेल म्हणजे मला संजयभाऊ बोलतो संजयभाऊ मला वाटतं तुमच्याकडे कोराडीला जेव्हा उद्धवच्याकडे चिरंसाहेब आलेले एकत्र जेव्हा तिथे आले दर्शन घेतलं म्हणलं की ती ताकद जी मिळाली ती या बीजेपी ताकदात मला पूर्ण महाराष्ट्र दिसू लागली ती ताकद आहे आणि ही युती जी झालेली आहे ती एवढी पक्क एवढी घट्ट युती आहे की ही युती आता कोणी तोडणार याच्या पुढच्या 50 वर्ष कोणी युती तोडू नाही शकत. शिवसेना आणि भाजप जशी एकत्र आलेली आहे तर ही युती